नवनीत राणा उमेदवार, बच्चू कडूंचा प्रहार, आता डायरेक्ट कार्यक्रम, करेक्ट कार्यक्रम। अडसुळांचाही राणांवर तिखट पलटवार, सो रात्रीच्या वेळेला येतात, काय गरमी येतात। नवनीत राणांचा करेक्ट कार्यक्रम होणार। अमरावतीमध्ये महायुतीतच वार प्रहार सुरू झालेत। भाजपनं दिल्लीतून नवनीत राणांची उमेदवारी जाहीर केली, रातोरात त्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी संकटमोचक हनुमानाची मूर्ती देऊन राणांचं स्वागत केलं। उद्धव ठाकरेंच्या विरोधात हनुमान चालीसा आंदोलन करणाऱ्या राणांना भाजपकडून उमेदवारीचं बक्षीस मिळालं। मी सगळ्यांना हात जोडून विनंती केली आहे की मी खूप लहान आहे, माझ्या डोक्यावर आशीर्वादाची थाप ठेवा, कारण मोदीजींचं स्वप्न आहे 400 पार, आणि सगळे आम्ही मिळून ते 400 पार मध्ये एक अमरावती राहिली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि आशीर्वाद देऊन अमरावतीच्या विकासासाठी त्यांनी पाठीशी राहिले पाहिजे। बच्चू कडू साहेबांना सुद्धा मी विनंती करतो, ते एनडीएचे घटक आहे, मी सुद्धा एनडीएचा घटक आहे, हात जोडून विनंती करतो की अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी हे नवनीत राणा आशीर्वाद देतील। आशीर्वाद राहिले बाजूला, नवनीत राणांच्या विरोधात महायुतीतली नाराजी आणखीनच वाढली आहे। प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूंनी थेट बंडाचा झेंडा फडकवलाय, राणांना पाडणार, त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असा जोरदार प्रहार कडूंनी केलाय। आता बैठकीचे विषय संपलेले आहे, आता काही बैठक गिठक नाही आहे, आता डायरेक्ट कार्यक्रम, करेक्ट कार्यक्रम। आता हा आमचा आहे, आम्ही इथं बंडखोरी करू, इथं राणाले पाळू, आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहो। महायुतीला वाटलं बच्चू कडू नाही ठेवायचा, त्यांनी सांगावं, आम्ही त्याच क्षणी स्वागत करून बाहेर निघू। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसुळांनीही नाराजी व्यक्त केली आहे। चोर रात्रीच्याच वेळेला येतात अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। चोर रात्रीच्या वेळेला येतात, काय गडबडी येतात, वाढता विरोध पाहून हे घाई गडबडीमध्ये निर्णय घ्यावा लागला। बीजेपी मधून अडसुळांचा मुलगा अभिजित अडसुळ यांनी तर लोकसभेचा उमेदवारी अर्ज घेतलाय। राणांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी अडसुळांनी सुरू केल्याचं समजतंय। तसं झाल्यास राणा काँग्रेसचे बळवंत वानखेडे विरुद्ध अपक्ष अडसुळ अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। दरम्यान अडसुळ आणि बच्चू कडूंची समजूत काढण्याचा प्रयत्न खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय, मात्र अजून तरी त्यांना यश आलेलं नाही। नवनीत राणा विरुद्ध सर्व असं चित्र सध्या अमरावतीत दिसतंय। मित्रपक्षांच्या नाराजीमुळे ही जागा महायुतीसाठी डोकंदुखी ठरू शकते। महायुतीच्या या भांडणाचा लाभ काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंना होणार का, की यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागेल, हे पाहणं आता खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसमी, अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती।